रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, घातक आजारांपासून संरक्षण करायचे आहे, तर घ्या अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटी। अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटीची पट्टी आजाराशी होईल कट्टी। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी ग्रामपंचायतच्या शिपायाने केली विष प्राशन करून आत्महत्या। कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आर्थिक अडचणीत आल्याने शिपायाने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे। धारूर तालुक्यातील कासारी ग्रामपंचायतला 2001 या वर्षापासून शिपाई असलेले हनुमंत रामभाऊ बडे यांनी सोमवारी विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली। त्यांचा मंगळवारी अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। आत्महत्या मागे नेमकं काय कारण आहे अद्याप अस्पष्ट होते। याबाबत त्यांची पत्नी सिंधुताई हनुमंत बडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। ग्रामपंचायत शिपाई हनुमंत बडे यांचा मृत्यू झाला तेव्हा ते 48 वर्षांचे होते। त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे। प्रतिनिधी दिगंबर शिराळेसह आधार न्यूज बीड धारूर। आकाशी काय घटना घडली, घटनेमध्ये काय आपल्याला घरच्या काय अशा अडचणी होत्या का? घरच्या अडचणी होत्या, घर चालत नाही, पगार यायला होत नाही म्हणते, लेकरं शिकत म्हणायचं मी पगार उचलणार आता म्हणजे पगारच यायला होत नाही, लेकरं शिकत मी म्हणजे कशा शिकवत। तर उदरनिर्वाह जे आपल्या कुटुंबाचं अडचणी किराणा भरण्याचा असेल किंवा मुलांना बाळांना कपडे असतील तर याबाबत काय अशा या महिन्यामध्ये अडचणी आल्या होत्या का आपल्याला? कपड्याच्या अडचणी होत्या, लेकराच्या किराण्याच्या अडचणी होत्या, ह्या टायमाला पेरणी नतंग होतात त्यामुळे किराण्याला पैसे नव्हतं। याबद्दल काही ग्रामपंचायतला सरपंचाला ग्रामसेवकला काही बोलले होते का? ते मागणी केली का त्यांनी? ग्रामपंचायतला पैसे मागत ग्रामसेवकडे वीज तक्रार एक दोन वेळेस म्हणले होते पैसे आमच्या पगारे करा, पगारे नाहीत याला वाहिलेले, आम्हाला घराचे अडचण आहे, घर बांधायचं, लेकरला शिकाय कमी पडायले तर घर चौकून पडे असे सांगत ते 3 मुलं शिकायलेले शिक्षण तिकून 10-5 रुपये आणून इथे लेकरा शिकवाय तर ते अगर किराणा भरा घर बांधत तर ते काहीच बोलले नाहीत पुढं, म्हणजे माझं माझंच काही करतो म्हणजे माझ्याला पगार मला त्यांना मागणं येळ देत नाहीत ते पगारे। ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुका अध्यक्ष धारूर, काल जी मौजे कासारी येथे घटना घडली तर ते हनुमंत बडे हे ग्रामपंचायत शिपाई होते आणि त्यांच्या घरी आर्थिक अडचणी होत्या। आम्ही त्या संदर्भात युनियनतर्फे माननीय गटविकास अधिकारी साहेब धारूर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत। तर त्या संदर्भात दिनांक 29/7/2019 रोजी आम्ही साहेबांना पत्र दिलं होतं, आमच्या वेतनाबाबत विनंती अर्ज केला होता, तर त्यामध्ये आमच्या मागण्या होत्या शासन नियमाप्रमाणे राहणीमान होता मिळत नसल्याबाबत, भविष्य निर्वाह निधी 8.33 ग्रामपंचायतीशी संबंधित नसल्याबाबत, भविष्य निर्वाह निधी 8.33 आमच्या वेतनातून कपात केलेला भविष्य निर्वाह निधी आमच्या खात्यात जमा होत नसल्याबाबत, ग्रामपंचायत कर्मचारी विमा योजना लागू करण्याबाबत, सेवापट अद्ययावत करण्याबाबत, ग्रामपंचायत कर्मचारी गणवेश ओळखपत्र मिळण्याबाबत, तर या संदर्भात बी डी ओ साहेबांनी कुठल्याही बाबतीचा पाठपुरावा करून त्या समस्या सोडवल्या नाहीत। मग त्यानंतर मी दिनांक 20/7/2020 रोजी ह्या समस्यावर परत मागणी केली व त्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी आत्महत्या करत असल्याबाबतचं निवेदनात त्यांना लेखी दिलं होतं, तरी पण आज 15 दिवस उलटून गेले त्या गोष्टीला, ते त्याच्यात त्यांनी काही हस्तक्षेप करून आमच्या समस्या सोडवल्या नाही, त्याबाबत ह्या होत असलेल्या आत्महत्या बी डी ओ साहेब हे जिम्मेदार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।